कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। पारनेर तालुक्याचे लाडके लोकनेते निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा कम्युनिस्टचे मोठे बालेकिल्ला असणाऱ्या कानूर पठाण या ठिकाणी धडकला। निलेश लंके यांचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं। कानूर येथील नाराज ग्रामस्थ शेतकरी यांनी पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्या कामाबाबत खंत व्यक्त केली। तसेच कानूर साठी जीवनदायी ठरणारी 14 गाव पाणी योजना निलेश लंके आमदार झाल्यावर सुरुवात करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। तर कानूर येथील ग्रामस्थ अनिल देठे यांनी लोकप्रतिनिधी यांच्या बाबत आपलं मत मांडलं। निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रेतून एक छोटासा प्रयत्न केला आहे। त्यांना जनतेतून मिळणारा जो काही प्रतिसाद आहे खरंतर जेव्हा जनता एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभी राहते तेव्हाच अशा काही गोष्टी घडू शकतात आणि एक मोठा जनाधार लोकनेते निलेश लंके यांना तालुक्यातून मिळतोय आणि तो आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतो। खरंतर निवडणुकीला अजून वेळ आहे। निवडणुकीपूर्वीच लोकांमध्ये जाणं त्यांचे प्रश्न समजावून घेणं ही गोष्ट कुठल्याही नेत्याने कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे केलेली आहे असं ऐकवत नाही। परंतु पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके हा प्रयत्न करतायत तो निश्चितच चांगला आहे आणि त्याचं कौतुक समाजामधून होतं आहे। तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून खूप अपेक्षा या मतदारसंघातील जनतेला होत्या परंतु अक्षरशः अपेक्षा भंग झालेला आहे। आज कानूर पठार आणि परिसरामध्ये वाटाण्याचा आगार म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे परंतु 90% वाटाणे या ठिकाणी गेलेले आहेत पावसामुळे आणि शेतकऱ्यांनी एकदा नव्हे तर 3-3 वेळा पेरणी केली परंतु तरी देखील वाटाण्याचं पीक त्यांच्या हाती आलेलं नाही। अशा वेळेला या वाटाणा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी शासनाकडून दिलासा देण्याची आवश्यकता होती आणि त्याबाबत राज्याचे विधिमंडळातील विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी होती परंतु त्यांच्याकडून त्याही प्रकारची कुठली पावलं उचलली गेली नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडून आतापर्यंत जनतेचा जो भ्रमनिरास झाला अपेक्षा भंग झालाय याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता निश्चितपणे उत्तर देईल। तर यावेळी कानूर येथील ग्रामस्थ माजी सरपंच कार्यकर्ते महिला बहुसंख्येने उपस्थित देखील होत्या। प्रतिनिधी राजेंद्र श्री मंदिलकर कॉमन न्यूज मराठी पारनेर।